गोंदिया जिल्ह्यातलं सावरटोला हे गाव आहे आणि या सावरटोला गावामध्ये दारूच्या विरोधामध्ये महिला अत्यंत आक्रमक झाल्या. एक वेळ अशी होती की त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले, तरी सुद्धा दारूच्या अतिसेवनाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या महिलांचं ऐकलं जात नाहीये. दारू विरोधात गोंदिया जिल्ह्यातल्या सावरटोला गावात महिलांचा रुद्रावतार. दारूबंदीसाठी महिलांनी चक्क ग्रामपंचायतीला कुलूपच ठोकून दिलं. गोंदियात दारू विरोधात महिला आक्रमक झाल्या. राज्यात अनेक ठिकाणी दारूच्या विरोधात महिला आक्रमक होताना आपण पाहतो आणि ही मोहीम राबवली आहे. आता गोंदिया जिल्ह्यामध्ये सावरटोला या गावात या संदर्भातला विस्तृत रिपोर्ट आपण आता पाहतोय. गोंदिया जिल्ह्यातलं मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सावरटोला हे गाव आहे. या गावातली आधी दृश्य पाहूया, ग्रामपंचायत सुद्धा पाहूया आणि ग्रामपंचायतीला टाळ ठोकल्याची ही दृश्य पाहू. या महिलांनी दारू विरोधात मोहीम उघडली आहे. आक्रमक होत त्यांनी दारूबंदीची मागणी केली. गावात दारूबंदी व्हावी म्हणून ग्रामपंचायतीनं दारूबंदीचा ठराव करूनही पुढे काहीच झालेलं नाही, म्हणजे या ठरावाचा काही उपयोगही झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना एक तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ठेवलं. महिला आक्रमक झाल्यानं शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीनं सरपंच आणि सदस्यांची सुटका करण्यात आली. महिलांनी पंचायतीला टाळ ठोकल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा भोयर काय म्हणतात ते पाहूया. महिलांचं असं म्हणणं आहे की महिला ह्या कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यासाठी आपल्याला पैशाची कमतरता पडत आहे आणि वरून हे जे पुरुष गावात अवैध दारू विक्री करतात त्यामुळे घरातील सर्व पैसा त्या दारू विक्र्याकडे जात आहे आणि महिलांना सगळंच घरच खर्च आणि आरोग्याचा खर्च या सगळ्या अडचणी महिलांना भासत आहेत. दारूच्या विरोधात या महिला उभ्या ठाकल्या कारण अनेकांची संसार उद्ध्वस्त झाली. अतिसेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अनेक अपघात सुद्धा झाले आणि अनेक अपघात राज्यामध्ये सुद्धा होताना आपण पाहतोय. घरच्या मालकांनी साथ सोडल्यामुळे महिलांवरती कुटुंबाचा गाडा हाकण्याची वेळ सुद्धा आली. संसाराचा गाडा हाकताना त्यांची चांगलीच कसरत होते. त्यामुळे गावात महिला दारूबंदीसाठी आग्रही आहेत. पंचायत समितीमध्ये त्यांनी ठराव सुद्धा दाखल केला पण या ठरावावर निर्णय झाल्यानंतर सुद्धा दारूच्या विरोधामध्ये कोणतंही सकारात्मक वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. महिलांचं म्हणणं देखील नीट ऐकून घेतलं जात नाही. मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी गाव पातळीवरील सरकारी यंत्रणा अजिबात करत नाही, त्यामुळे महिलांना रुद्रावतार धारण करावा लागला. त्याबद्दल सांगतायत सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर. हे त्यांचं अतिशय रास्त पाहुलं आहे आणि ही दारूबंदी केवळ त्या गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही दारूबंदी व्हावी. आमदार खासदारांना सुद्धा या गोष्टीचा जाब विचारला जावा, कारण दारूमुळे जे संसार उद्ध्वस्त होतात त्या स्त्रिया अकाली विधवा होतात, स्त्रियांना बळी पडावं लागते. ह्या साऱ्या प्रकरणामुळे मला असं वाटतं त्यांनी जे पाऊल उचललं आणि जे रणदागिनीचे स्वरूप त्यांनी रूप जे धारण केलं ते अतिशय योग्य आहे. दारूच्या विरोधामध्ये जे आंदोलन गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सावरटोला इथल्या महिलांनी उभारलं त्याचं कौतुक तर खूप होतंय आणि संघटितपणे त्यांनी ही कृती केली आहे. आपल्या घरादाराला वाचवण्यासाठी त्यांचा हा संघर्ष अत्यंत मोठा आणि त्याची दखल ही सरकार पातळीवर जरी घेतली जात नसेल तरी नागरिकांमध्ये मात्र त्याचा खूप आनंद आहे. राज्यामध्ये अशी अनेक गावं आहेत ज्या गावांमध्ये महिलांनी स्वतःहून पुढाकार घेत आंदोलन केलं, दारूबंदीची मागणी केली आणि दारूच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं. काही ठिकाणी त्यांना यश मिळालं तर काही ठिकाणी त्यांना अजिबात यश मिळालेलं नाही. मला आठवतं ठाणे जिल्ह्यामध्ये जवार मोखाडाजवळ एक गाव आहे आणि त्या गावामध्ये जर घरी दारू पिऊन माणूसाला आणि त्यांनी जर स्त्रियांना मारलं तर त्यांनी गावामध्ये असा एक खांब उभा केला होता, त्या खांबालाच दोरीनं त्या माणसाला बांधलं जायचं आणि त्याला बदललं जायचं जेणेकरून त्याला धडा मिळावा की आता यापुढे या गावामध्ये आपल्याला दारू पिता येणार नाही आणि स्त्रियांना मारहाण पण करता येणार नाही. अत्यंत मोठा आणि सामाजिक समस्या असलेला हा मुद्दा आहे की गावांमध्ये महिलांना दारू पिऊन मारणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दिवसभर शेतामध्ये राबराब राबणाऱ्या या महिलांना
घरी आल्यानंतर नवऱ्याचा मारही खावा लागतो आणि हा नवरा दारू पिऊन रोज येत असतो. अनेक ठिकाणी महिला स्वतः काम करतात, माणसं अजिबात काम करत नाही, मात्र दारूसाठी बायकांना ते सातत्यानं छळत असतात, त्रास देत असतात आणि तक्रार करायला सुद्धा त्या फारशा धजावत नाही, पुढे येत नाही, पण काही ठिकाणी तक्रार केली जाते आणि कारवाई सुद्धा होते. आता गावातल्या या आंदोलनाची आणि जय महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल घेऊन सावरटोला या गावामध्ये प्रशासन काहीतरी करेल, ग्रामपंचायत काहीतरी दारूबंदीच्या विरोधात उभं झालेल्या आंदोलनाची दखल घेईल असं आपल्याला समजायला काही हरकत नाही.